अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात सलग 2 दिवसांपासून अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा फटका बसलाय. शुक्रवारी संध्याकाळी 4:30 ते 5 सुमारास तालुक्यातील चासनळी, हंडेवाडी, मोरवीस, धामोरी, माहेगाव इथं मोठमोठाली वृक्ष उन्मळून पडली आहेत, तर अनेकांच्या घरांचंही नुकसान झालंय. गेल्या 2 दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. या अवकाळी पावसामुळे कांदे, द्राक्ष, डाळिंब, पेरू, गहू, हरभरा आणि ज्वारी पिकाचं मोठं नुकसान झालंय. आमच्या म्हणजे पावसाने एकदम झोपलेली आहे. कापूस जो आता लट आलेला त्याला आता पूर्ण जमीन ध्वस्त झालेला आहे. आणि हरभरा 22 एकर हरभरा आहे, तर त्यामध्ये एक झाड सुद्धा त्याच्यात राहिलेलं नाही हरभऱ्याचं. आमच्यावालं पूर्ण हरमा भुईसपाट झालेला आहे. काल 4:00 सुमारास गारपिटीने अवकाळी पाऊस, तुफान, वारं, तुफान, अख्या वाघाचे नुकसान झाले. 70-80 हजाराचा माल असंच पडून गेलेला आहे. 10% मालसुद्धा झाडाला राहिलेला नाही. आत्ताच बाग चालू झाला होता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.